महाशिवरात्री निमित्त हिंदुस्तान लालपेठ कॉलरी परिसरात असलेल्या महादेवाच्या पिंडाची शिवभक्तांनी पूजा अर्चा केली. गोंडराजे बल्लारशाह यांच्या कार्यकाळात बाबूपेठ येथील नगरसेठ अय्यप्पा बाबूपेठवार यांनी महादेवाच्या पिंडाची निर्मिती केली. परंतु त्यानंतर नगरसेठ यांचा मृत्यू झाल्याने या मंदिराचे काम अपूर्ण राहिले. या ठिकाणी अनेक अवाढव्य मूर्त्या असूनही इतिहासात अपूर्ण देवालय म्हणून नोंद आहे. परंतु महाशिवरात्रीच्या दिवशी दरवर्षी शिवभक्त मोठ्या भक्तिभावाने या अपूर्ण देवालयातील शिवपिंडाची मोठ्या भक्तिभावाने पूजा अर्चा करतात. हर हर महादेवचा गजर करीत भावी भक्त या ठिकाणी दाखल झाले होते. महाशिवरात्री के महादेव के दर्शन करने और काफी दिन से आता हूँ, 10-15 साल हो गए यहाँ पे आके. और मुझे यहाँ के बहुत अच्छा लगता है. लालपेठ में बहुत पुरानी शिवलिंग है जो बहुत ही प्राचीन काल से बहुत ही पुरानी शिवलिंग है, जिसके बारे में बहुत कम लोगों को मालूम है. जिन जिनको मालूम है सभी लोग यहाँ आते हैं महाशिवरात्रि के दिन दर्शन करने के लिए. और यहाँ दर्शन करके मुझे बहुत अच्छा लगता है. महाशिवरात्रि उत्सव सभी तीर्थंकरों आम्ही हर वर्षी प्रमाणे याही वर्षी सुद्धा साजरा करण्यात येत आहे. महाशिवरात्री या भारतातला सेकंड नंबर शिवलिंग आहे. त्यांची लांबी आहे 18 फूट लांबी, 16 फूट रुंदी, 12 फूट आहे. तरी भारतातले मानलेले शिवलिंग असल्यामुळे आम्ही आता हर वर्षी प्रमाणे याही वर्षी अभिषेक पूजा दुधाना करता आहे. 101 लिटरच्या दुधाना आम्ही अभिषेक केला आहे. तसेच आमच्या मित्र मंडळी लक्की देवा व राजेंद्र मंडळी आमचे सर्व मिळून आम्ही पूजा अभिषेक करण्यात आले आहे. आमच्या मित्र मंडळी भारतीय नागरिकांचे सहभागी.